Hello everyone, welcome back to my channel Learn with Suni. आज अपन इयत्ता 10वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 2.1 यू स्टार्ट डाइंग स्लोली या कवितेचे मराठी स्पष्टीकरण पाहणार आहोत. प्रस्तुत कवितेत कवी जीवनाकडे बघण्याचे विविध मार्ग सांगत असताना कवी आपल्याला आनंदमय जीवन जगण्यासाठी व जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे हे सांगताना इफच्या कंडिशनल नकारार्थी वाक्यांमधून आपण काय केले पाहिजे की जेणेकरून आपल्या आनंदी भविष्याच्या आशा कायम ठेवता येतील यासाठी कवीने सकारात्मक संदेश या कवितेत दिलेला आहे. You start dying slowly. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life, when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, you start dying slowly. Let's learn the poem. First stanza. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. New words: appreciate, admire. Dying slowly means losing hope of a happy future. जीवनात आदर्श व यशस्वी व्यक्ती होण्यासाठी कवी येथे काही मार्ग सुचवतो आणि आपले जीवन तेजस्वी आणि आनंदी बनवण्याचे काही मार्ग आपणास सांगताना ते असा सल्ला देतात की खूप प्रवास करा, नवीन ठिकाणांना भेटी द्या, लोकांची जीवनशैली, संस्कृती आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घ्या. ते पुढे सांगतात की पुस्तकांचे खूप वाचन करा, ते तुम्हाला हुशार बनवतील, तुमचे ज्ञान विशाल करतील आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास तुम्हास नक्कीच मदत करतील. Second stanza. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. New word: self-esteem means self-respect. कवी दुसऱ्या कडव्यात असा सल्ला देतात की तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान आणि आदर करा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही सर्वोत्कृष्ट आणि विलक्षण आहात हे जाणून घेऊन एक महत्त्वपूर्ण व्यक्ती बना. कवी पुढे असा सल्ला देतात की तुम्ही दुसऱ्याची मदत घ्या आणि त्यांनाही मदत करा. थोडक्यात तुम्ही कोऑपरेटिव्ह, हेल्पफुल म्हणजे दुसऱ्यांना मदत करणारे बना, नाहीतर तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याच्या आशा गमावत आहात, म्हणजे तुम्ही हळूहळू मरण पावत आहात हे लक्षात घ्या.
Third stanza, if you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. कवी तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्या सवयींबद्दल सांगताना असे म्हणतात की सवयींचे गुलाम बनू नका. दररोजच्या जीवनामध्ये बदल न करता एकच एक गोष्ट करत राहून यांत्रिकी जीवन जगू नका. तुमचे स्वतःचे नवीन विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कवी आपणास विविध रंग परिधान करा हे सांगताना ते असे सुचवतात की नवीन पोशाख वेशभूषा यामध्ये बदल करून तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा. पुढे ते सांगतात की अनोख्या व्यक्तीशी बोला, त्याच्याशी मैत्री करा, अर्थात नवीन मित्र बनवा. आणि तुम्ही जर हे करीत नसाल तर तुम्ही आनंदी भविष्याच्या आशा गमावत आहात, म्हणजे तुम्ही हळूहळू मरण पावत आहात. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. New word, turbulent, unsteady. कवी चौथ्या कडव्यात पुढे सांगतात की जर तुम्ही तुमच्या उत्कट भावना टाळत असाल, ज्यामुळे तुमचे डोळे पानावतील आणि तुमच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढेल, हे सांगताना कवी असा सल्ला देतात की तुम्ही इतरांबद्दल दयाळू बना. लोकांच्या व प्राण्यांच्या भावना जाणून घ्या, ज्यामुळे तुमचे डोळे पानावतील व तुमचे हृदय भरून येईल. लास्ट आन्सर, If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go for a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, you start dying slowly. New words, uncertain means doubtful, sensible means wise. कवी शेवटच्या कडव्यात असे सांगतात की जर तुम्ही करीत असलेल्या कामावर समाधानी नसाल किंवा तुम्ही केलेल्या कामांमुळे तुमच्यावर कोणी माया करीत नसेल तर तुम्ही तुमचे जीवन बदलून टाका. आणि सुरक्षित गोष्टीतून अशाश्वत गोष्टींमधील धोका पत्करून तुम्ही स्वप्नांच्या मागे धावा व आयुष्यभरात कमीत कमी एकदा तरी सामंजस्य सल्ल्यापासून पळून जायची परवानगी देत नसाल तर तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याच्या आशा गमावत आहात, म्हणजे तुम्ही हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करीत आहात. लक्षात ठेवा, सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट बट दे डू थिंग्स डिफरंटली. यशस्वी लोक वेगळं काही करीत नाहीत तर ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीनं करतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, तुम्ही झोपेत पाहता ते स्वप्न नसून जे स्वप्न तुम्हाला झोपू देत नाही ते खरे स्वप्न. म्हणून मोठे स्वप्न पहा आणि यशस्वी होईपर्यंत त्याचा पाठलाग करून यशस्वी व आनंदी जीवन जगा.